भारताला जगावर वर्चस्व गाजवायचं नाही तर जगाच्या समृद्धीमध्ये सहकार्य वाढवायचं आहे. न्यूयॉर्कमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारतात संधींची भूमी, मानव केंद्रित विकासाच्या माध्यमातून विकसित भारत घडवण्यासाठी शिक्षण, कौशल्य, संशोधन आणि नवोन्मेषाच्या जोरावर भारताची वाटचाल सुरू, पंतप्रधान. धोरणस्थैर्य, नवोन्मेष आणि डेटा प्रशासनावर देण्यात येणारा भर लाभदायक असल्याचं सांगत भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधानांचं अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुखांना आवाहन. चाइल्ड फोन डाउनलोड करणं, बघणं आणि त्याचं वितरण पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय केला रद्द. सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुपटीनं वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. पुणे विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं नाव देण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी. मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या हस्ते भूमिपूजन. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईतल्या प्रमुख चित्रपट संस्थांच्या कामांचा तसंच प्रस्तावित ॲनिमेशन उत्कृष्टता केंद्राच्या प्रगतीचा घेतला आढावा. आयुष्मान भारत योजनेला 6 वर्ष पूर्ण. आतापर्यंत 12,55,00,000 लाभार्थ्यांना 5,00,000 रुपयांपर्यंत मोफत उपचार. किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज चित्रपटाची भारतातर्फे ऑस्कर वारीसाठी निवड. आणि नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू. येत्या 3 दिवसात राज्यात बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज.